बिहारच्या पाटणामध्ये काही लोक एकत्र आले आहेत. त्यांचा एजेंडा देशाचा विकास नाही तर आपल्या परिवारातील लोकांना सत्तेत घेऊन यायचा आहे, असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला. ते यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त मोर्चा संमेलनामध्ये बोलत होते. विशेष म्हणजे जे लोक आता एकत्र आले आहेत त्यांना हरवायचे असेल आणि भारताला पुढे न्यायचे असेल तर संपूर्ण देशात भाजपला 51% मतांनी निवडून द्यायला हवे, असेही केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. यहां पर बैठे हुए कार्यकर्ता ये विश्वास कर लो कि आज जो इकट्ठे हुए हैं उनको अगर हरा के भारत को आगे बढ़ाना है तो हम सबको आने वाले चुनाव में 51% वोट से भारतीय जनता पार्टी को पूरे देश में. ब्यूरो रिपोर्ट, बातमी पत्र.